लाल मातीतली कुस्ती म्हणजे अकोल्यातील नव्याने बांधण्यात आलेल्या उड्डाण पूल काही दिवस बंद राहणार आहे। अशोक वाटिका चौकातील पुलाच्या पिलर खाली असलेली 450 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी फुटली आहे, त्यामुळे पूल धोकादायक झालाय। दुरुस्तीपर्यंत हा पूल बंद राहील। दरम्यान जलवाहिनी फुटल्यानं 6 जलकुंभांचा पाणी पुरवठा विस्कळीत झालाय। वाशिम जिल्ह्यातील पैनगंगा हे शेवटचं रेल्वे स्टेशन कायमचं बंद करण्याचा निर्णय दक्षिण मध्य रेल्वे विभागाने घेतलाय। प्रवाशांची कमी संख्या आणि इथं रेल्वे स्टेशन सुरू ठेवण्यासाठी लागणारा पुरेसा कर्मचारी वर्ग याचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला, त्यातून हे स्टेशन चालवणं तोट्याचं असल्यानं हा निर्णय घेण्यात आलाय। वर्धा जिल्ह्यात मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 220 शेततळी देण्याचा उद्देश आहे। यासाठी ऑनलाईन अर्ज करणाऱ्यांना शेततळे देण्यात येणार आहे। शेततळ्यासाठी अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। शेततळ्यांना 75,000 रुपयांचं अनुदानही दिलं जाईल। यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीनं महाडीबीटी प्रणालीवर अर्ज करावा लागेल। सिंधुदुर्गातल्या कणकवलीत एक अशी घटना घडली आहे, मुलीला बाहेर फिरायला नेणाऱ्या पालकानं गाडी सुरूच ठेवली आणि मोबाईलवर बोलत बसले, त्याचवेळी मुलीनं बाईकचं एक्सलेटर वाढवलं, त्यामुळे गाडी अचानक पुढे गेली आणि अपघात झाला। यात पालकाच्या डोक्याला इजा झाली, सुदैवानं मुलगी जखमी झाली नाही। ही चित्तथरारक घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। आंबिवली स्टेशनवर टीसीवर प्रवाशानं ब्लेडनं प्राणघातक हल्ला केला। सुनील गुप्ता असं जखमी झालेल्या टीसीचं नाव आहे। प्लॅटफॉर्म नंबर 2 ही घटना घडली। तिकीट दाखवायला सांगितल्यावर त्यानं थेट ब्लेडनं हल्ला केला। जखमी टीसीवर रेल्वे रुग्णालय इथं उपचार सुरू आहेत आणि पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत।